नमस्कार, आपण भगवंत श्री स्वामीदेवांकडे भक्ताचे काय मागणे आहे याबद्दल ऐकत आहोत. परकृत्य, परमंत्र व परयंत्र या सर्वांना थोपवून माझे रक्षण कर, ही जी आर्त विनवणी भक्त श्री स्वामी महाराजांकडे करत आहे त्याबद्दल डिस्कस करत आहोत. तर आधी ठरल्याप्रमाणे या भागात आपण नाथपंथी तंत्रमंत्र करणाऱ्या एकनाथ कानफाट्या याबद्दल जाणून घेणार आहोत. 1857 भगवान श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटी वास्तव्यास येऊन राहिले तेव्हा त्यांच्या अतुलनीय अशा लीलावैभवामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दातील व कृतीतील अफाट सामर्थ्यामुळे हळूहळू त्यांची कीर्ती सर्वदूर पसरायला लागली. सर्वत्र त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. अगदी काशीपासून रामेश्वरापर्यंत हजारो लोक स्वामींच्या दर्शनास येऊन पावन होऊ लागले. अधिकारी असे योगी, मठाधिपती, त्या काळचे वंदनीय असे पीठाधिपती शंकराचार्य, अनेक सिद्ध तापसी, हे सर्व विश्वेश्वर श्री स्वामींच्या दर्शनाने तृप्त झाले, कृतार्थ झाले. याचबरोबर श्री स्वामींच्या अचाट सामर्थ्याचे वर्णन ऐकून त्यात किती तथ्य आहे, त्यांची खरोखरच एवढी योग्यता आहे का हे पडताळून पाहण्यासाठी श्री स्वामी महाराजांपुढे आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी कित्येक शास्त्री, पंडित, विविध संप्रदायातील वैष्णव, लिंगायत, कबीर इत्यादी पंथातील संन्यासी, गोसावी हे सर्व अक्कलकोटास गर्दी करत. अर्थात यातील ढोंगी, कपटी जे महाराजांना छळण्यासाठी आले होते त्यांचे पितळ उघडे पाडून अहंकारग्रस्त विद्वानांचा गर्व हरण करून सिद्धींच्या जाळ्यात अडकलेल्यांना त्यातून सोडवून विश्वेश्वर श्री स्वामींनी सर्वांस शरण आणले होते. नाथपंथी एकनाथ कानफाट्या हा सुद्धा आपण तंत्रविद्येत कसे पारंगत आहोत, आपल्या दिमतीला कसे अनेक तंत्रसाधक शिष्य आहेत हे जगतसूत्रधार श्री स्वामींना दाखवून त्यांच्यापुढे आपले वर्चस्व प्रस्थापित करावे हा हेतू मनात बाळगून अगदी ऐटीत उत्तम वस्त्र परिधान करून कानात लाकडी कुंडले, अंगात कफनी, हातात मोठे लोखंडी त्रिशूळ अशा रुबाबात घोड्यावर बसून अक्कलकोटी आला होता. त्यावेळी जगदीश्वर श्री स्वामी समर्थ गावाबाहेरच्या मुरलीधराच्या देवळात एका पलंगावर पोहोचले होते. त्यांना पाहताच कानफाट्याने आधी ठरवल्याप्रमाणे तंत्राचा प्रयोग केला. हे करण्यासाठी त्यांनी एक चेटूक केलेली तांबडी लाल रंगाची बनात आणली होती. बनात म्हणजे तलम, उंची असे लोकरीचे वस्त्र, अ फाईन स्मूथ वुलन क्लॉथ सिमिलर टू अ शॉल. तर ही शाल कानफाट्याने श्री स्वामींच्या अंगावर पांघरली. असे जादूटोणा केलेले लाल भडक पांघरून अंगावर पडताच सर्वज्ञ सर्वसाक्षी स्वामी महाराज चटकन उठून बसले व चेटूक करतो, चेटूक करतो असे म्हणत त्यांनी ती बनात अंगावरून काढून जमिनीवर टाकली व पायाखाली घेतली. आपल्या तंत्रमंत्राची अशी माती झालेली पाहून कानफाट्याला योगेश्वर स्वामींची खरी ओळख पटली व मागे सरून थोडे दूर जाऊन तो मग श्रींपुढे हात जोडून उभा राहिला. अक्कलकोटी जेव्हा कानफाट्या आला होता तेव्हा मनोमनी त्याला खात्री होती की आपण आपल्या सिद्धींच्या बळावर तंत्रमंत्राने श्री स्वामींना वश करून घेऊ, पण झाले उलटेच. तोच स्वामींचा अंकित होऊन सेवेकरी होऊन राहिला. पहिल्याच भेटीत श्री स्वामी समर्थ सर्व सिद्ध सिद्धेश्वर आहेत, योग योगेश्वर आहेत याची त्याला प्रचिती आली व त्या दिवसापासून, त्या क्षणापासून चेटूक वगैरे करणे त्याने सोडून दिले, आपल्या सर्व शिष्यांना परत पाठवून दिले व अनन्य भावाने स्वामींना तो शरण गेला, एकनिष्ठपणे जगदीश्वरची स्वामींची सेवा करू लागला. या कानफाट्या सेवेकऱ्याची भक्ती सेवा
इतकी पराकोटीची होती की तो श्री स्वामींचे मलमूत्र जमिनीवर पडले की त्याचे मिष्टान्न समजून सेवन करीत असे। श्री स्वामी महाराज बैलगाडीतून शेजारपाजारच्या गावास वस्ती करण्यास निघाले की हा बलाढ्य कानफाट्या डोक्यावर स्वामींचा पलंग त्याच्यावर त्यांचे सर्व सामान घेऊन बैलगाडी पुढे उफराटा उलटा चालत असे। श्री स्वामी देवांचे मुखकमळ न्याहाळत त्यांचे दर्शन घेत तो असा 8-9 किलोमीटर उलटा जड वजन डोक्यावर घेऊन चालत असे। सर्व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी प्रभूंची सेवा उत्तम पद्धतीने करावी असा त्याचा आग्रह असे, याबद्दल तो अति दक्ष असे। महाराजांचेच खाऊन त्यांची सेवा करण्यात कुचराई करणाऱ्या सेवेकऱ्यांचा तो धिक्कार करत असे। एवढी कमालीची भक्ती असूनही या कानफाटीनाथाला श्री स्वामी सेवेपासून दूर करण्यात आले, प्रचंड त्रास सोसावा लागला, तुरुंगवासही घडला व श्री स्वामींचे अंतिम दर्शन सुद्धा त्याला झाले नाही। याला कारण म्हणजे नाथ संप्रदायाची जी खरी शिकवणूक ती त्याला आत्मसात करता आली नाही। नवनाथांनी जो मार्ग दाखवला तो विविध संप्रदायांनी अनुसरला आहे व आत्मवस्तूचे ज्ञान प्राप्त करून घेतले आहे। यातील अनेक परंपरांमध्ये प्रामुख्याने तंत्र साधना व हटयोग यांचा अवलंब केला जातो। कानफाट्याला तंत्रविद्या अवगत होती। तंत्रपंथ हा मूलतः आत्मशक्तीचा विकास करून शक्ती संपन्न होऊन स्थूलाकडून सूक्ष्माकडे अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे। तसेच हटयोगाची साधना त्यातील शुद्धिक्रिया षटकर्म द 6 प्युरिफिकेशन प्रोसेसेस लाईक धावती नेती कपालभाती इत्यादी व विविध आसने बंध मुद्रा प्राणायाम या सर्वांनी शरीर स्वस्थ सशक्त तर करायचे असतेच, पण तिथेच न थांबता हे शुद्ध शरीर साधन म्हणून वापरून आत्मोन्नती साधायची असते। या सर्वांचे तंत्रसाधना असो किंवा हटयोग साधना याचे अंतिम साध्य सिद्धावस्था प्राप्त करून घेणे हे होय, ह्याचे भान कानफाट्याला राहिले नाही। यामुळे या उग्र साधनेने प्राप्त झालेल्या सिद्धींमुळे तो अहंकारी झाला, शिष्यांच्या गराड्यात राहू लागला व स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तंत्रमंत्राचे प्रयोग करू लागला। श्री स्वामींनी भले त्याचा एका क्षणात गर्व उतरवला व शरण आणले, तरी एकांतात केलेल्या कडकडीत साधनेमुळे व तंत्रविद्येचा क्षुद्र अनिष्ट कार्यासाठी स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी सारखा अवलंब केल्याने त्याचा स्वभाव हट्टी दुराग्रही तामसी एककल्ली ऑब्स्टिनेट असा जो झाला होता तो तसाच राहिला। तो इतक्या चटकन बदलणे शक्य नव्हते आणि नंतर तसा प्रयत्नही त्याने कधी केला नाही। क्रोधावर आपण ताबा मिळवायला हवा। कितीही राग आला, समोरची व्यक्ती चुकीची वागतीय असं वाटत असलं तरी कायदा हाती घेऊन दुसऱ्याला शिक्षा देण्याचा आपल्याला काही अधिकार नाही असे विचार त्याच्या मनात कधी आले नाहीत। एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्याचं काय मत आहे, काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यायला हवं। आपली मतं कोणावर लादू नयेत। आपल्या संप्रदायाचा आपल्याला सार्थ अभिमान असला तरी दुसऱ्या संप्रदायांचा त्यांच्या मतप्रणालींचा सम्मान ठेवणे गरजेचे आहे हे त्याच्या गावीही नव्हते। हेकेखोर असल्यामुळे तो म्हणेल तीच पूर्व दिशा, त्याच्या म्हणण्याप्रमाणेच इतर सेवेकऱ्याने वागावे असा त्याचा हट्ट असे। त्याचे ऐकले नाही, त्याच्या मनाविरुद्ध काही घडले की त्याचे स्वतःवरचे नियंत्रण पूर्णपणे सुटत असे व तो बेताल होई।
श्री स्वामी दत्त यांच्या नावाखेरीज रामकृष्ण इत्यादी दुसऱ्या देवतांची नावे त्याच्यासमोर कोणी घेतली की तो त्या लोकांच्या श्रीमुखात ठेवून देत असे. श्री स्वामी समर्थ हे साक्षात चालते बोलते दत्तावतार असून दुसऱ्या देवतेचे नाम घेणे महत्पातक आहे असा उपदेश तो सर्वांना करीत असे. इतर समर्थ सेवेकरी या धिप्पाड क्रोधीनाथाला बिचकून राहत. कधी सेवेकऱ्यांचे वागणे त्याला पटले नाही, त्याला राग आला तर कानफाट्या सेवेकऱ्यांच्या शेंड्या धरून त्यांची डोकी नारळाप्रमाणे एकमेकावर आपटीत असे. विशेषतः सुंदराबाई व चोळप्पा यांच्यावर तर त्याची करडी नजर असे. महाराजांची सेवा ते अनन्य भावाने करत नाहीत, महाराजांच्या सेवेपेक्षा त्यातून होणाऱ्या प्राप्तीकडे त्यांचे अधिक लक्ष आहे असे त्याला वाटत असल्यामुळे एखादे दिवशी तुमचा समाचार घेईन असे तो त्यांना वारंवार धमकावत असे. अशा या तामसी कानफाट्याचा मुजोरीपणा दिवसेंदिवस वाढतच गेला. सर्वांना तो काळ पुरुषासमान भासू लागला. नाथपंथी असल्यामुळे नवनाथ हे कानफाट्याला पूज्य होते. या संप्रदायात अलख निरंजन या शब्दांनी परमात्म्याचा जयघोष करतात. अलख म्हणजे अलक्ष, म्हणजे ज्याला आपण सामान्य डोळ्यांनी पाहू शकत नाही, सहजासहजी ज्याला जाणता येत नाही, ज्याचे आकलन होत नाही असा गुणरहित ईश्वर, द ॲट्रिब्यूटलेस सुप्रीम बीइंग. आणि निरंजन म्हणजे जो परमशुद्ध आहे, डाग दोष रहित आहे, द वन हूज प्युअर स्टेनलेस विदाउट एनी इम्प्युरिटी. नाथ संप्रदायात हे निरंजन किंवा परमपद प्राप्त करण्यासाठी नाथपंथी झटत असतात, यालाच नाथपद असेही म्हणतात. अलख निरंजन या वारंवार केलेल्या उच्चाराबरोबर नाथपंथीय साधकाचा हा भाव असतो की माझी सुद्धा मूळ स्थिती हीच आहे. ज्याचे सहजरित्या आकलन होत नाही ते ब्रह्म हेच माझे खरे स्वरूप आहे आणि त्या शुद्ध निर्गुण निराकार ब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी टू अटेन दॅट प्युअर फॉर्मलेस ॲट्रिब्यूटलेस गॉड मी ही साधना करत आहे. नाथ संप्रदायात जे अनेक पंथ समाविष्ट झाले त्यातील बऱ्याच जणांचं आराध्य दैवत आदिगुरु योगेश्वर भगवान प्रभू दत्तात्रय आहेत. कानफाट्याचे उपास्य दैवत ही श्री गुरुदेव दत्तच होते व सद्गुरु श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी आहेत असे त्याचे ठाम मत होते. म्हणून सर्वांनी कायम अलख गुरुनाथ दत्तात्रेय असा जयघोष स्वामींच्या आरतीनंतर करावा असा त्याचा हट्ट असे. तसे भक्त सेवेकरी यांनी न केल्यास त्याची तळपायाची आग मस्तकात जाई व तो त्यांना मारायला धावी. असेच एकदा जयघोषाच्या मुद्द्यावरून भांडण होऊन समर्थ सेवेकरी विश्वंभर बुवा अवीट यांचे डोके कानफाट्याने फोडले. याआधीही इतर अनेक सेवेकरी भक्तांची त्यांनी रामकृष्ण इत्यादी इतर देवतांची नावे घेतल्यामुळे कानफाट्याने त्यांची डोकी फोडली होती. यासंबंधी पोलिसात अनेक तक्रारी गेल्या होत्या व कानफाट्याला जेरबंद करायचा पोलिसांचा मानसही होता. पण कानफाट्या समर्थ सेवेकरी असल्यामुळे स्वामींच्या आज्ञेशिवाय पोलिसांना काहीच करता येत नव्हते. पण यावेळी कानफाट्याच्या अघोरी हल्ल्यामुळे विश्वंभर भुवांच्या डोक्याला भयान मार लागला होता आणि म्हणून शेवटी स्वामी दरबारात चीफ कॉन्स्टेबलला दाखल व्हावेच लागले व तो या प्रकरणाची चौकशी करू लागला. हे पाहून त्याला एक सणसणीत शिवी हसडून समर्थांनी दरडावले, आमचे दरबारात तू कोण तपास करणारा? हे ऐकताच घाबरलेल्या फौजदाराने श्री चरणांवर मस्तक ठेवले व लगेच तिथून काढता पाय घेतला.
या इन्सिडंटनंतर कानफाट्या अधिकच निर्ढावला. स्वामी आपल्या पाठीशी आहेत असे समजून जास्तच मारहाण करू लागला. त्याचं न ऐकणाऱ्या सेवेकरी भक्तांना अधिकच कठोर शिक्षा देऊ लागला. दुराभिमानी कानफाट्याला या प्रकरणातून हा बोधच झाला नाही की आपण केलेल्या निस्सीम भक्तीसेवेमुळे स्वामींनी आपले अनंत अपराध पोटात घालून आपल्यावर यू घातलेले तुरुंगवासाचे संकट दूर केले आहे. परब्रह्म समर्थानी स्वतः हस्तक्षेप करून आपल्याला वाचवलं आहे. या संधीचं सोनं करून आपण आपल्या वागण्यात सुधारणा करायला हवी. कनवाळू स्वामींना त्रास होईल असं यापुढे आपण काही करता कामा नये. उलट त्याचा असा गैरसमज झाला की दयासागर श्री समर्थांचं कृपाछत्र कायमच आपल्यावर राहणार आहे आणि यामुळे त्याची अरेरावी अधिकच वाढली. कानफाट्या अगदीच हाताबाहेर जात आहे हे पाहून समर्थ सेवेकरी भक्त विश्वंभरबुवा अवीट व बळवंतराव सुईवाले यांनी असे ठरवले की आता कानफाट्याची मिजास उतरवायची, त्याचा दुराग्रह मोडून काढायचा, त्याचं काही ऐकायचं नाही. असे जेव्हा त्यांनी एकदा केले तेव्हा क्रोधीनाथ कानफाट्या कसा संतापाने पेटून उठला, त्याचा परिणाम काय झाला. तापट तामसी स्वभाव न बदलल्यामुळे त्याचे पुढे किती प्रचंड नुकसान होत गेले याबद्दल आपण पार्ट 8A च्या तिसऱ्या भागात ऐकू. तोपर्यंत कानफाट्यात जे अनेक अवगुण होते त्यातील काही आपल्यातही आहेत का याबद्दल आपण इंट्रोस्पेक्ट करू आणि त्यांच्या विळख्यातून बाहेर कसे पडता येईल याबद्दल विचार करू व काही ठोस पावले त्या दिशेने उचलू. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.